नमस्कार, टाइम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मागील एका व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी भाजीपाला विटांचे ब्लॉक करून कसा लावायचा हे दाखवलं, त्यामध्ये माती कशी टाकायची, खत कसं टाकायचं हे सगळं दाखवलं। त्यात मी भाजीपाला लावला आहे घरच्या घरी, जो आपला रेग्युलर आपल्याला लागतो तो भाजीपाला, अगदी बिना केमिकलचा, बिना कुठलंही खत पाणी देण्याचा दिलेला, अगदी आपला निरोग असा भाजीपाला आणि खूप असा हायब्रिड आपला गावठी अशा पद्धतीचा भाजीपाला। सध्या आपल्याला हायब्रिड भाजीपाला बाजारात मिळत असतो, परंतु आपल्याला जो लागणारा भाजीपाला आहे रेग्युलर तो मी दाखवत आहे। हे पहा, हरभरा लावलेला होता इथे, हा सुंदर असा हरभरा आलेला आहे। हरभऱ्याच्या पानांची भाजी पण करतात। मी एक हरभऱ्याच्या पानांचा बेसन कसं करायचं तेही व्हिडिओ टाकलेला आहे, लिंकवर जाऊन पाहू शकतात। याचा खुडाही खूप सुंदर लागतो। त्यानंतर हा लसूण लावलेला आहे, हा अशा पद्धतीमध्ये लसूण आलेला आहे, पहा लसूणची पात आलेली आहे। पुदिना लावला आहे, परंतु पुदिना अजून पुदिना चांगला हिरवागार झालेला नाही आहे। त्यानंतर ही आलेली आहे पालक, आलेली आहे सुंदर अशी कवळी पालक आहे, आणखी 15 दिवसात ती खूप सुंदर होईल। त्यानंतर मुळे लावलेले आहेत, मुळे पण मस्त झालेले आहेत। मुळ्याचा पालाही तुम्ही खाऊ शकतात, मुळे येतात तोपर्यंत पाल्याचा उपयोग करू शकतात। मुळ्याचा खुडा कसा करायचा तोही व्हिडिओ टाकलेला आहे। सुंदर अशी मेथी आलेली आहे, मेथी एकदा दोनदा काढली गेली आहे माझी। त्यानंतर कांद्याची पात लावलेली आहे, कांद्याची पातही सुंदर अशी आलेली आहे। हे पहा, कांद्याची पात देखील अशी मस्त अशी आलेली आहे। कांद्याची पात घरच्या घरी आपण टबमध्येही किंवा छोट्याशा कुंडीतही कशी लावू शकतो तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे, एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो लिंकवर जाऊन पाहू शकतात। आणि ही सुंदर अशी आणखी थोडी मेथी लावलेली आहे, कारण मेथी जर दोन टप्प्यात लावली तर एक काढल्यानंतर दुसरी येते, तोपर्यंत आपल्याला लगेच दुसरी खायला मिळते। ही सुंदर अशी मेथी आहे, पहा सुंदर अशी दिसत आहे। ही दोन पानांची मेथी खूप पौष्टिक असते, डिलिव्हरी महिलांसाठी किंवा बाळंतीण महिला असतात त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असते। ह्या मेथीमुळे मेथीचं पाणी केल्याने किंवा मेथीचं पाणी करून खाल्ल्याने बाळाला दूध अगदी चांगलं येतं, आणि महिलांची झालेली शरीराची झीज, डिलिव्हरीमध्ये जी झालेली झीज असते ती झीज भरून निघण्यासाठी खूप चांगली असते, आणि थंडीमध्ये खाणं खूप आवश्यक असतं। त्यानंतर इथे लावलेले आहे बीट, बीटला खूप सुंदरसा पाला आलेला आहे। एक 15 दिवसामध्ये पाला आपल्याला खायला मिळेल आणि बीट नंतर येतील, परंतु बीटच्या पाल्यामध्ये खूप चांगले जीवनसत्व आहे। तर अशा पद्धतीमध्ये भाजीपाला आलेला आहे। तुम्ही व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा। पुढील येणारे व्हिडिओ असेच पाहत राहा।